भारत हा तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला देश आहे. आपली 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे. त्यामुळेच नाविन्यता, संशोधन, नवकल्पनांसाठी संपूर्ण जगाचे भारतावर आज लक्ष लागलेले आहे हे आपण सगळे जाणतोच. आणि म्हणूनच माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014 साली निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ही घोषणा केली होती की या भारताला एक नवीन शिक्षा नीती मिळेल आणि त्याकरता इस्रोचे माजी संचालक कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी एक समिती तयार झाली. यापूर्वी 1986 आणि 1992 मध्ये आपण शैक्षणिक धोरण आणलं होतं. आताचा बदल हा तब्बल 34 वर्षांनी या ठिकाणी होतोय आणि एक प्रकारे माननीय पंतप्रधानांनी देशाला जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता, त्या वचनाची पूर्तता आज या माध्यमातून होते. खरं तर एक प्रचंड मोठं कन्सल्टन्सी या माध्यमातून झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांशी चर्चा झाली. 676 जिल्हे, 6600 ब्लॉक्स आणि 2.5 लाख ग्रामपंचायतीतून आलेल्या सूचना याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाला. शिक्षणाला कालबाह्य चौकटीतून बाहेर काढणे हा खरा याचा उद्देश आहे. सर्वसमावेशकता, बहुविध संस्कृतीशी सांगड, भारतीय परंपरेला नवविचारांशी जोडण्याचा प्रयत्न हेच वैशिष्ट्य आहे. देशभरातील प्रत्येक मूल हे उद्याच्या भारताचा आधारस्तंभ हाच विचार याच्या मूलस्थानी आहे. परीक्षांमधील गुण हा केवळ बुद्धिमत्ता तपासण्याचा निकष नाही, कौशल्य विकास हा मूळ उद्देश आहे. पुस्तकी ज्ञान आणि कौशल्य विकास यांचा संगम या माध्यमातून करण्याचा प्रयत्न झालाय. आणि म्हणून शिक्षण हे केवळ जेवणदायी नाही तर जीवनदायी हवे असा विचार या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. परीक्षातील गुणांपेक्षा गुणवत्तेचा विकास कसा करता येईल याचा विचार करणारी ही शिक्षण पद्धती आहे. वेगाने बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेणे आणि त्यात योगदान देता येईल असा आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे अशा प्रकारची व्यवस्था यात करण्यात आली आहे. मातृभाषा अथवा परिसर भाषेतून किमान 5वीपर्यंतचे शिक्षण हे याचं एक महत्वपूर्ण अंग आहे. तर भाषा लादणार नाही, त्रिभाषा सूत्रात संस्कृतचा देखील समावेश झाला पाहिजे अशा अनेक महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी या नीतीने सांगितलेल्या आहेत. 2030 पर्यंतचे धोरण, शालेय पूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शिक्षक या संकल्पनेतला बदल, सह अध्यायी म्हणजे मित्रांनी शिकवणे, प्रशिक्षित स्वयंसेवक, तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिक्षण अशा अनेक गोष्टी आपल्याला या नीतीमध्ये पाहायला मिळतात. बालमानसशास्त्रात सुद्धा मुलांनी मुलांकडून शिकणे हे अपेक्षित आहे. स्वयंमूल्यांकन, शिक्षकांमार्फत मूल्यांकन, सोबतच्या विद्यार्थ्यांकडून मूल्यांकन, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक यांच्यात थेट समन्वय घालत नवीन विज्ञानाची कास धरण्याचा प्रयत्न ही शिक्षानीती करते आहे. आणि त्याचवेळी शैक्षणिक क्षेत्रात सार्वजनिक गुंतवणुकीसाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे ही गुंतवणूक GDP च्या 6% पोहोचवणार आहे आणि हा खरा याचा उद्देश आहे. उच्च शिक्षणात विद्यार्थी संख्या म्हणजे ज्याला मगाशी अनिलजींनी उल्लेख केला ग्रॉस एनरोलमेंट रेशियो, आज एकूण शिक्षण घेऊ शकणारे जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्या केवळ 26% विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत. 2035 पर्यंत हा ग्रॉस एनरोलमेंट रेशियो आपण 50% नेणार आहोत. म्हणजे आज जगाच्या पाठीवर उच्च शिक्षणाचा ग्रॉस एनरोलमेंट रेशियो ज्याप्रमाणे प्रगत राष्ट्रांमध्ये आहेत त्याप्रमाणे भारताचा असणार आहे. उच्च शिक्षणामध्ये 3.5 कोटी नवीन विद्यार्थी या माध्यमातून येणार आहेत आणि यासोबत एक नॅशनल असेसमेंट सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. पारख, पारख म्हणजे काय तर पी फॉर परफॉर्मन्स, ए फॉर असेसमेंट, आर फॉर रिव्ह्यू, ए फॉर अनालिसिस ऑफ
नॉलेज, के फॉर नॉलेज आणि नॉलेज फॉर एच, होलिस्टिक डेव्हलपमेंट विल बी सेटअप एज स्टँडर्ड सेटिंग बॉडी. म्हणजे पारख एक होलिस्टिक डेव्हलपमेंटचं स्टँडर्ड सेट करणारी अशा प्रकारची नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स ही देखील विकसित करणारी एनपीएसटी अशा प्रकारच्या या बॉड्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक प्रकारची अक्रेडिटेशनची व्यवस्था देखील तयार होणार आहे आणि 100% युवा जे आहेत आणि नागरिक आहेत ते साक्षर झाले पाहिजेत अशा प्रकारचा विचार ठेवून ही नीती तयार करण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम आणि शैक्षणिक शाखा यांच्यात कठोर विभागणी करण्यात आलेली नाही. व्यावसायिक शिक्षण 6वीपासून आणि त्यात इंटर्नशिपचा समावेश देखील करण्यात आलाय. 3ऱ्या वर्गातील 100% मुलांना 2025 पर्यंत मूलभूत भाषा आणि गणित अभियान स्वरूपानं शिकवलं जाणार आहे. याचं महत्व याकरता आहे की आपल्याला माहिती आहे दरवर्षी असरचा एक सर्वेक्षण होतं आणि त्या सर्वेक्षणात आपल्याला पाहायला मिळतं की 5वीच्या मुलांना 57% मुलांना 3रीचं गणित आलं नाही, 8वीच्या मुलांना 5वीचं गणित आलं नाही, 3रीच्या मुलांना भाषेतलं बाराखडे देखील त्या ठिकाणी येत नाही. अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे मुलं शिकत आहेत पण त्या शिक्षणातनं ते ज्ञान अर्जित करत नाही आहेत आणि म्हणून हा एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय अभियान स्वरूपात राबवला जाईल ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गळती देखील थांबणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन हे देश पातळीवर एक असलं पाहिजे. त्याचं सूत्र ठरवण्यासाठी एक स्वतंत्र संस्था ही स्थापण्यात येणार आहे. यामुळे खरं तर सुमारे 2 कोटी शाळाबाह्य मुलं हे मुख्य प्रवाहात येणार आहे. आपण यापूर्वी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आणला आणि अनेक गोष्टी त्याच्यातनं आपण प्रयत्न केला, अनेक लोक शाळाबाह्य मुलं शाळेत कसे येतील हा प्रयत्न केला, पण त्याच्यासोबत जोपर्यंत आपण नीती बदलणार नाही तोपर्यंत केवळ कायद्याच्या भरोशावर येऊ शकत नाही. लक्षात घेऊन या ठिकाणी या 2 कोटी शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. प्रत्येक महाविद्यालय एकतर स्वायत्त पदवी देणारे महाविद्यालय होईल किंवा विद्यापीठाचे घटक महाविद्यालय म्हणून त्या ठिकाणी विकसित होईल. अध्यात्म विचार ही भारताने जगाला दिलेली एक देणगी आहे. याला संशोधनाची जोड दिली तर भारताची विश्वगुरुपदी वाटचाल निश्चित वेगाने होणार आहे. नवीन भारत, आत्मनिर्भर भारताला अनुकूल नागरिक घडवणे, जगातील स्पर्धेला तोंड देणारा नागरिक घडवणे हा याचं एक ध्येय आहे. स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया हा जो काही माननीय पंतप्रधानांनी मंत्र आपल्याला दिलेला आहे, एकीकडे व्होकल फॉर लोकल आणि दुसरीकडे स्टडी इन इंडिया स्टे इन इंडिया, यातनं शिक्षण तर वैश्विक स्तराचं आपण तयार करतोच आहोत पण त्यातनं एक मोठी या ठिकाणी अर्थव्यवस्थेला देखील आपण चालना देणार आहोत. कारण आज आपण विचार केला तर भारतीयांची मानसिकता ही सर्वाधिक शिक्षणावर पैसे खर्च करण्याची आहे. आपण मोठ्या प्रमाणात आज अगदी मध्यमवर्गीय जरी असले तरी पोटाला चिमटा घेऊन आपला मुलगा चांगल्या भागात शाळेत शिकला पाहिजे असा प्रयत्न ते करतात, पण चांगल्या शाळेपेक्षा चांगलं शिक्षण कसं देता येईल, ते सर्वांना कसं देता येईल, त्यातनं वैश्विक अशा प्रकारचं मानव संसाधन कसं तयार करता येईल, त्याच्यातनं केवळ ज्या लोकांनी पाठ केलाय रट्टा मारला असे नाहीत तर ज्यांना ज्ञान आत्मसात झालाय अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला कशी उभी करता येईल अशा प्रकारचं धोरण आहे. यातनं भारत एक प्रकारे हळूहळू एक ज्ञानाचं केंद्र तयार होणार आहे. आपण भारताचा जो स्वर्णिम काळ तक्षशिला आणि नालंदामध्ये बघितला तशाच प्रकारचा सुवर्ण काळ हा आपल्याला या शिक्षण नीतीच्या माध्यमातून या ठिकाणी आणता येईल आणि म्हणून ही शिक्षण नीती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, ती अधिक यशस्वी करणे, त्याच्यावर खूप मंथन करणे, त्याच्यावर चिंतन करणे आणि त्यातनं ती वास्तविकतेमध्ये परिवर्तित करणे अशा प्रकारचं एक महत्वाचं काम हे या ठिकाणी होणार आहे. खरं म्हणजे एकीकडे आपण श्री कस्तुरीरंगनजी आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले पाहिजे आणि दुसरीकडे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानले पाहिजे
की इतक्या वर्षानंतर भारताला एक अतिशय आत्मनिर्भर भारत तयार करणारी, आत्मभान जागृत करणारी आणि खऱ्या अर्थाने आत्मकेंद्रित नाही तर वैश्विक विचार करणारी अशा प्रकारची शिक्षण नीती माननीय मोदीजींच्या माध्यमातून मिळते आहे। आपण सगळे लोक या शिक्षण नीतीचं स्वागत करूया आणि हे सफल करण्याकरता आपापल्या परीने प्रयत्न करूया।